आरोग्य जागृति आज आपल्या गेवराई ग्राम पंचायत मध्ये ग्राम पंचायतच्या वतीने व महाराष्ट्र शासन तर्फे माझे कुटुंब माझी जबाबदारी हे शासकीय कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या ग्राम पंचायतचे सन्माननीय ग्राम पंचायत सदस्य अर्जुन भाऊ कानेरे तसे सर्व ग्रामस्थ आणि लोक कलाकार अनिल गायकवाड तसे भाऊसाहेब शिंदे काबरा हॉस्पिटलचे डॉक्टर समीक्षा सावे मॅडम तसे डॉक्टर वंदना साऊंग मॅडम आणि काबरा हॉस्पिटलचे मॅनेजर अमजद मिर्झा अमजद बेग आणि ग्रामपंचायतचे सर्व कार्यकारी मंडळ हजर आहे आणि या ठिकाणी डॉक्टर संपाळे एमडी बाबा हिंदुस्थानी फुलंब्रीकर यांचा जनजागृती कार्यक्रम तसेच आरोग्य जागृतीचे डॉक्टर ए के शेख यांचे सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. तर हिमालय की कस्तुरी और कश्मीर का चंदन, हिमालय की कस्तुरी और कश्मीर का चंदन, सबसे पहले मैं भारत माता को करता हूं वंदन और आप सबका करता हूं अभिनंदन. क्योंकि फूलों की महक और सितारों के साए, फूलों की महक और सितारों के साए, सभी आपके कुर्बान हो आप तशरीफ जोलाए. तर मंडळी या जगामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा प्यारा जीव आहे, म्हणून हे नादान इंसान सुंदर शरीर पर मत कर गुमान, ऊपर वाले को तू कर ले याद, चाहे हिंदू या मुसलमान, क्या कमाएगा बंदे कमाते हाथ से लाख और हजार, दम में तेरा सब कारोबार, जब दम ने से दम निकल जाए सब कारखाने बेकार. याद है तो आबाद है, भूल गया तो बर्बाद है. सबसे पहले तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, कोणत्याही जातीचे असा किंवा कोणत्याही पंथाचे असा, आपापल्या इष्ट देवतेला तुम्ही पूजायला पाहिजे. कारण की राम त्याच्या मुखात आहे, तो नेहमी सुखात आहे. म्हणून आपण जीवापेक्षा कोणती गोष्ट मोठी नाही. आणि आज या जागतिक महामाराच्या काळामध्ये कोरोनाच्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहे आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा त्याचा उद्रेक झालेला आहे. तर आपण त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं, त्याच्यापासून आपण कसं दूर राहायचं, हे आमचे कलाकार आणि आम्ही सांगत आहोत. आणि शासनातर्फे प्रत्येक गावात जाऊन काबरा हॉस्पिटलतर्फे आम्ही जनजागृती करतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज गेवराई ग्रामपंचायत मध्ये हा कार्यक्रम सादर करीत आहोत. तर जहान आहे तो जहान आहे, तर सब परेशान आहे, डॉक्टर भी परेशान आणि पेशंट भी परेशान आहे. म्हणून जीवासाठी आपल्याला आणि कोरोनापासून वाचवायचं असेल तर आपण फक्त त्रिसूत्री पाळायचं. त्रिसूत्री म्हणजे काय? मास्क लावायचा, वारंवार हात धुवायचा, एक दुसऱ्यापासून 6 मीटर कमीत कमी अंतर ठेवायचं. कोरोनापासून घाबरायचं नाही, परंतु कोरोनापासून सावध राहायचं. कोरोनापासून सर्व असू शकतात, कोरोना कोणालाही होऊ शकतो. त्यासाठी आपण आपली जबाबदारी ओळखायची आणि त्यासाठी शासन माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम करीत आहे. आमच्या सोबत काबरा हॉस्पिटलच्या डॉक्टर समीक्षा सावे मॅडम, डॉक्टर वंदना साऊंग मॅडम या सुद्धा या कार्यक्रमामध्ये भाग घेतात. या इथे स्थानिक कलाकार अनिल गायकवाड तसेच भीमराव कांबळे हे स्थानिक लोक कलावंत आहे, यांनी सुद्धा या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांचं सहकार्य लाभलं, ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी सहकार्य दिलं. आपण सर्व कोरोनापासून मुक्त व्हावा. आमचे कर्मचारी आरोग्य कर्मचारी गावात आले तर त्यांना आपल्या आरोग्याविषयी सर्व माहिती द्यायची, जेणेकरून ते आपले आरोग्य चांगले राखतील. आणि कोरोनाला घाबरू नका. सर्दी, पडस, खोकला, ताप हे सर्वसाधारण लक्षणं असतात, याच्यापासून घाबरायचं नसतं. परंतु ज्या व्यक्तीला खोकलताना दम लागतो, जास्त ताप येतो, त्यानंतर त्यांना चालताना दम लागतो, श्वास घ्यायला त्रास येतो, त्यांनी त्वरित दवाखान्यात जाऊन आपली तपासणी करून घ्यायची. या कार्यक्रमासाठी आपल्या भागातील सर्वात सुपरहिट लोकप्रिय पत्रकार आणि चित्रकार आदरणीय योगेश भाऊ लहाने यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे. तर सर्वांनी या त्रिसूत्रीचं पालन करायचं. तुमचे गावचे भूमिपुत्र एकेकाळचे आरोग्य जागृतीचे संचालक डॉक्टर ए के शेख हे सुद्धा सहकार्य करतात. त्यांच्या वतीनं सुद्धा जनजागृती कार्यक्रम चालत आहे. आणि आपण सर्वांनी काळजी घ्यायची, एक दुसऱ्यापासून सावध राहायचं, एक दुसऱ्यापासून सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं, तर सर्व आपण कोरोनापासून वाचू शकतो. ही शासनाची योजना आम्ही सर्वांना सांगत आहोत. आणि तुम्ही सर्व कोरोनामुक्त राहा, व्यसनमुक्त राहा, त्याचप्रमाणे आरोग्यपूर्ण निरोगी जीवन जगा. ही याप्रसंगी
आरोग्य देवतेला विनंती करतो आणि जाताना प्रत्येक सांगेल की फुलो में फुलो तुम, तुमचे जीवन हे फुलासारखं फुगो फुलो, फुलो में फुलो तुम, झुलो में झुलो तुम। मेरी श्रीपीत ने तमन्ना है कि अपने माँ बाप को और इस अपने आरोग्य को कभी मत भूलो तुम। थैंक यू, जय हिंद, जय भारत। यानंतर अनिल भाऊ गायकवाड एक ढोलकीचे कला सादर करतील। तयार सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल काबरा हॉस्पिटल आणि डॉक्टर संपल इंडिया आणि आरोग्य विभाग तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। यानंतर काबरा हॉस्पिटल तर्फे नेत्र तपासणी शिबिर सुरू झालेलं आहे। ज्यांना काही डोळ्याचा त्रास असेल, जसे की डोळे लाल होणे, जळजळ होणे, पाणी येणं, डोकं दुखणं, मान दुखणं, चक्कर येणं, अंधुक दिसणे, जवळचे कमी दिसणे, दूरचे कमी दिसणे, मोतीबिंदू व काचबिंदू यासारख्या आजारावर कॉम्प्युटरद्वारे तपासणी करून उपचार व सल्ला देण्यात येत आहे। तसेच कॉम्प्युटरद्वारे तपासणी करून चष्म्याचे नंबर करून देण्यात येत आहे व सवलतीच्या दरात ताबडतोब चष्मे। एजे न्यूज को सबस्क्राइब करें और अगले वीडियो के लिए बेल आइकन दबाएं।